नमस्कार, ऑसम रेसिपी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कोथिंबीर वडी। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। सर्वात आधी मी एक कोथिंबीरची जुडी घेतलेली, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कोरडी करून बारीक चिरून घेतलेली आहे। तेल, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, तांदूळाचे पीठ अर्धी वाटी, मीठ, गरम मसाला, हिंग, अजवान, जिरे, हळद, धना पावडर, लाल तिखट, आलं लसणची पेस्ट, तीळ। तर सर्वात आधी मी बेसन घेतलेलं आहे, तांदूळाचे पीठ, हिंग, अजवान, तीळ, जिरे, आलं लसणची पेस्ट, धना पूड, हळद, गरम मसाला, तिखट। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त। चवीपुरते मीठ, दोन चमचे तेल टाकणार आहे मी, आणि आपली बारीक चिरलेली कोथिंबीर मी छान याला मळून घेणार आहे। आता घट्ट गोळा तयार करून घेणार आहे। एकदम घट्ट गोळा तयार करायचा आहे। जर थोडं पाणी लागेल तर पाणी लावूया आपण। थोडस पाणी घालूया आपण याच्यात, थोडं थोडं पाणी घालायचं आहे, जेवढं लागेल तेवढं, आणि घट्ट गोळा तयार करायचा आहे। असा एकदम घट्ट गोळा तयार करायचा आहे। तर छान गोळा तयार झालेला आहे। मी याचे दोन भाग करते। असे आणि वाफायला ठेवते। पंधरा मिनिटांसाठी आपण वाफायला ठेवूया। तर आपण बघून घेऊया। 15 मिनिटं झालेली आहे, छान वाफून झालेले आहे आपले कोथिंबीर वडीचे गोळे। हे मी काढून घेतलं। आता 5 मिनिटं थंड होऊन देऊया। तर मी याचे छोटे छोटे वड्या तयार करून घेते। अशा मी वड्या कापून घेतल्या आहे, दुसऱ्या पण गोळ्याच्या तशाच कापून घेऊया। तर मी कापून घेतलेल्या आहे वड्या। चला तर मग तळायला घेऊया। पाच मिनटं छान लो फ्लेमवर गॅस ठेवून वड्या तळून घेऊया। अधूनमधून पलटवत राहायचे आहे, पलटवलं की कुरकुरीत होते ती। वड्या छान डीप फ्राई झालेलं आहे, आता आपण काढून घेऊया त्यांना। अशाच मी सर्व वड्या तळून घेते। तर तयार आहे आपली खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी।
तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की कळवा। आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तोपर्यंत नमस्कार।